शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार माजी खासदार प्रकाश हुक्केरी। खडकलाट इथे गंगापूजन कार्यक्रम संपन्न। 144 कोटी रुपये खर्चून जी हे शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या अन्नपूर्णेश्वरी पाणी योजना राबवण्यात आलेली असून त्याचा सर्व शेतकऱ्यांचे राहणीमान तर बदलेलच, शिवाय मोठ्या प्रमाणात जिरायत शेती बागायत शेतीत बदलणार आहे। विरोधक काय म्हणतात याची मला काहीही पर्वा नाही। मला फक्त सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी शाश्वत कामे राबवणार असल्याचे मत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले। ते खडकलाट येथे आलेल्या कॅनॉलच्या पाण्याच्या गंगापूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणेश हुक्केरी हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा वासुगावडे या उपस्थित होत्या। प्रारंभी खडकलाट येथील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकातून सनदी मानकरी कार्यकर्ते सुवासिनी महिलांच्या कुंभकलशासह बँड धनगरी ढोल बँजोच्या प्रचंड गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आले। बसस्थानक महाराणा प्रताप चौक राणी चन्नम्मा सर्कल पंचशील नगर असे करत सात तोंडी महालक्ष्मी मंदिर मार्गावरील नवल्याळ मार्गावर असलेल्या कॅनॉलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या ठिकाणी स्वामी यांच्याकडून विधिवत पूजा करून माजी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, सदस्य राकेश शिंचणे यांच्याकडून आरती करून, तर माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे आणि दोंडाप्पा दड्डे यांच्याकडून गंगापूजन करून परडी सोडण्यात आले। यानंतर महिलांनी आणलेले कुंभकलश गंगेत अर्पण करण्यात आले। माजी खासदार प्रकाश हुक्केरी पुढे म्हणाले, 18 किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदीवरून पाईपलाईन हिरेकोडी बसवानगड्डीपर्यंत आणण्यात आले आहे। तेथून केरूर, हिरेकोडी, नागराळ, नेज, वडगोल, शिरगाव, तपकरवाडी, संकनवाडी, नवलियाळ, खडकलाट, चिखलवाडा आदींसह 23 खेड्यातील 31,218.79 एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे सांगून विरोधक म्हणत आहेत की सदर पाणी फक्त बिल काढण्यापुरते असून त्यानंतर पाणी बंद होईल असे सांगत असल्याचे सांगितले। पण जोपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात पाणी असेल तोपर्यंत या भागातील कॅनॉल पाण्याने भरलेले असेल असे सांगितले। त्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना एकत्र करून कमिटी करणार आहे आणि यातूनच सदर योजना सुरू राहणार आहे, याचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यावा असे सांगितले। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य रवी मिरजे म्हणाले, हुक्केरी पिता पुत्र म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचे दैवत आहेत, त्यांच्यामुळे या भागात विकासाची गंगा आणली आहे। शेताची पाणी पुरवठा योजना ही शाश्वत योजना असून यातून या भागाचे नंदनवन होणार आहे। विरोधक फक्त आपली भूमिका पार पाडत आहेत, पण त्यांनाही माहीत आहे की ही योजना जोपर्यंत कृष्णा नदीच्या पाणीपात्रात पाणी असेल तोपर्यंत आणि जोपर्यंत शेतकरी शेतीला पाणी पुरे म्हणणार नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी खोट्या गोष्टींना बळी पडू नये असे सांगितले। महापूर बंदरू ಮುಳುಗಡೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಆ ಸ್ಕೀಮ ಇದು ಯಾವಾಗೂ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯಾಗ ಎಲ್ಲಿ ತನಕ ನೀರಿರ್ತೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ಸ್ಕೀಮ್ ಕಟ್ಟಿ ಜನ ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡಿದಾರು 15 ದಿವಸ ನೀರು ಬರ್ತಾವೋ ನೀರು ಬಂದಾಗ್ತಾವ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೆನಾಲ್ ಒಡೆಯೋದ ಅಥವಾ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೆನಾಲ್ಕ ಮೊಬ್ರು ಕೂರ್ಸೋದ್ ಮಾಡಕ್ಕ ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಬಾರ್ದು ನಾವು ಇದನ್ನ ನಿಮಗೆ 12 ತಿಂಗಳು ನಾವು ನೀರು ನಡೆಸಿ ತೋರ್ತೇವೆ ಆದ್ರೆ ನಾವು ಕೆನಾಲ್ಗೆ ನಾವು ತಂದಿ ನಿಮಗೆ ಪಂಚಾಯತಿಯವರು ಕೂಡ 80-88 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಿಂದೂ ನಾವು ತಗೊಳ್ತೀವಿ ಅದೆಲ್ಲ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಖರೇ ನಮ್ಮ ಮನೆತನದ ಹೆಸರು ಕೆಡ್ಸಕ್ ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಡಿ ವಿನೋದ್ ಅವರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ಕೋತಾರ ಅವ್ರು ಏನು ಆಗ್ತೈತಿ ಸ್ಕೀಮ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಏನು ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಇದು ನಾಟಕ ಮಾಡೋದು ಇದೆ ನಾಟಕ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ ಮಾಡಿರು ಇದು ಆಗ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ನಮ್ಗೆ ತರಬಾರ್ದು ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವು ಅದು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾಳೆ ತಾನೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಮತ್ತೆ 2 ಕೋಟಿ ಕಟ್ ಬಂದು 3 ಕೋಟಿ ಕಟ್ ಬಂದು ಈಗಾಗಲೇ ಕಡಕಲಾಡದವ್ರ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿಯವರ 70-88 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತನಕ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ ಅವ್ರು ಈಗಾಗಲೇ ಹಿಂದೂ ಕೂಡ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಈಗಾಗಲೇ ಕೆನಾಲ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡಕ್ ಮತ್ತು ನಾಳೆ ಏನು ಬೇಕು ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಕೆನಾಲ್ ಎಲ್ಲ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಎಲ್ಲೂ ಸಿಪೇಜ್ ಆಗ ಬರ್ದಂಗ ನಾವು ನೋಡ್ಕೋತೇವೆ ನಾಮಕರಣ ಸಿಕ್ಕೇರಿ ಆದ್ರೆ ನೀರ ನೀವು ಜನರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ನೀರು ಕೊಡ್ತಿದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ ನಾ ಪ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅದು ನಿಮ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೀವು ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ನಾಳೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಈಗಾಗಲೇ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಆಗಿ
54ನೇ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಿಂದ 88ನೇ ಕಿಲೋಮೀಟರ್ ತನಕ ನೀರು ಇಡೋ ತನಕ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗರೇ ಬರ್ತಾ ಅಂತ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ರೈತರಿಗೆಲ್ಲ ಶಂಕ ಐತಿ. ಆ ಶಂಕ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಚಿಕ್ಕಲವಾಡಿ ತನಕ ನೀರು ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ರಿ. ಆಮದಾರ್ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕಿರಿ ಮನಾಲಿ माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचे 5 मार्च रोजी अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला आहे आणि पाणी म्हणजे अमृत असून ते सर्वांना देण्याचे प्रामाणिक काम आम्ही करत असल्याचे सांगितले. सतीश पाटील म्हणाले या भागात शेतीला पाणी पुरवठा करून या भागातील शेतकरी आणि नागरिकांचे हित जोपासले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेती पावसावर अवलंबून असून यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे आणि भागातील शेतकरी वर्गांचे आर्थिक स्तर उंचावेल असे सांगून या भागातील शेतकरी वर्गाकडून हुक्केरी पितापुत्रांचे आभार मानले. यानंतर सर्व मान्यवर जलानयन खात्याचे अधिकारी पाणी शेवट टोकापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केलेले सर्व कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तर सर्व महिलांना साडी चोळी देऊन गौरवण्यात आले. यावेळी राकेश चिंचणे नासर तहसीलदार कुमार पाटील वासू गावडे विद्याधर कागे विजय पाटील प्रकाश गिंडे राजू ढंग रमेश पाटील उमेश पाटील प्रल्हाद माळगे बंडा सरदार सुनील पाटील सुरेश नसलापुरे भीमा बडके बाबासाहेब शिरगावे प्रवीण पाटील चंदू बडगावे गंगाराम पुजारी दिलीप शिंत्रे सागर कुट सुभाष कुंभोजे रमेश चिंचणे शरद खोत आदीसह महिला नागरिक ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.